तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला बोलले साहेब कधी भेटायचं, म्हटलं मला नाही भेटायचं, माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू तू, म्हणून मी नाही म्हटलं मी। मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा। मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार। अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो। या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय। मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला, तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती, मी आता काही नावं नाही घेत कोणाची। आणि ह्याला वाटलं मी काँग्रेसमध्ये, ज्याला सत्ता होती त्यांची, जॉईन होणार बाकीच्यांसारखा। मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही, आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही। ही गोष्ट मी माझी, माझ्या मनाशी मी खुणगाठच बांधलेली होती। सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही। जाऊ दे, पण तो झाला भूतकाळ। त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काही होणार नाही। मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार। तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे, त्याला 18 वर्ष झाली आहेत। ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही।